जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाकरता शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या युवकांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला। काही महिलासह अनेक युवकांना गंभीरपणे दुखापत झालेली आहे। मी या घटनेचा तीव्र निषेध करतो। एका बाजूला मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। आज केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे। भाजप सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मराठा आरक्षण देण्यामध्ये काय अडचणी आहेत हे सांगितलं पाहिजे। आणि जर युवक बेरोजगारीमुळे त्रस्त झालेले युवक जर सरकारी नोकऱ्यांच्यामध्ये स्थान मिळण्याकरता जर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असतील तर त्यांना त्यांची समजूत काढून ते आंदोलन बंद करायला पाहिजे होतं। परंतु मुंबईतून आदेश आल्यामुळं हे आंदोलन दडपून टाकायचा निर्णय झाला आणि क्रूरपणे हे आंदोलन दडपलं गेलं। या आंदोलनाची व्हिडिओ चित्रण पाहिल्यानंतर अंगावर काटी येतात। आज आरक्षण देण्यामध्ये नुसत्या पोकळ थापा मारायचं काम चाललेलं आहे। मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या सर्व घटनेची संपूर्ण जबाबदारी गृहमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे।